नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवाजी बळीराम पाटील, उत्कर्ष माध्यमिक विद्यालय विरार, सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। मी आज तुम्हास 10 स्टँडर्ड मॅथेमॅटिक्स 2 चॅप्टर 4 ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स शिकविणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय सोपं म्हणजे इजी चॅप्टर शिकणार आहोत, ते म्हणजे ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स 4 चॅप्टर। याला बोर्ड एग्जाम मध्ये 7 मार्क्सचं वेटेज असते। क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 याच्यामध्ये 2 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जातात। 2+2+3 असं सुद्धा विचारलं जातं, किंवा 3+4, 7 या पद्धतीने या चॅप्टरला वेटेज आहे। हे चॅप्टर स्टार्ट करण्याआधी मी आज तुम्हाला बेसिक ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स इन शॉर्ट समजून सांगणार आहे। सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे। 7 मार्क्स तुमच्या हातचे मार्क्स आहेत, कुठेही तुमचे ते जाणार नाही आहेत। म्हणून प्रत्येकाने ज्योमेट्री बॉक्स जवळ ठेवा, नोटबुक जवळ ठेवा, टेक्स्टबुक जवळ ठेवा, आणि मी ज्या पद्धतीने सांगतो आहे त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायला घ्या। ओके, नाउ स्टार्ट बेसिक ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स। फर्स्ट, ड्रॉ सिगमेंट अँड बायसेक्ट इट। तुम्हाला एखादा सिगमेंट दिलेला असेल, 4 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, बायसेक्ट इट ऑर ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर असा क्वेश्चन असेल, तर सिम्पली तुम्ही दिलेल्या मेजरमेंटप्रमाणे सिगमेंट ड्रॉ करणार। समजा मी हा सिगमेंट ड्रॉ केला। सिगमेंट म्हटला की त्याला एंड पॉईंट असतात, ए बी इज द एंड पॉईंट्स ऑफ दिस सिगमेंट, अँड आय कन्सिडर द लेंथ ऑफ दिस सिगमेंट इज सपोज 7 सेंटीमीटर, हाऊ टू बायसेक्ट इट। याला आपण काय म्हणतो, राऊंडर, कंपॉस। मग या राऊंडरच्या साह्याने आपण या सिगमेंटला बायसेक्ट करणार आहोत। हे एंड आपण या ए एंड पॉईंटवर ठेवणार, आणि या सिगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन अँड हाफ डिस्टन्स आपण या राऊंडरमध्ये घेणार आहात। आणि या ए बीच्या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आर्क ड्रॉ करणार आहोत। बघा, हा केला, सेम डिस्टन्स ठेवणार, बीवर हे शार्प एंड ठेवणार, आणि आधी जे आर्क ड्रॉ केलं बघा, त्यांना इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ केलेत आपण पुन्हा सेम डिस्टन्स घेऊन। आणि पुढे आपण हे जे 2 पॉईंट मिळतात आपल्याला, या दोन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ केली। जर आपण या ठिकाणी अँगल मेजर केला, इफ यू मेजर दिस अँगल ॲट दिस पॉईंट, देन इट इज ऑलवेज 90 डिग्री। 90 डिग्री मीन्स दिस इज अ परपेंडिक्युलर, दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू सिगमेंट ए बी, अँड दिस टू पॉइंट, सपोज दिस पॉईंट इज एम, इफ यू मेजर द डिस्टन्स ए एम अँड बी एम बोथ आर इक्वल, मीन्स ए एम इज इक्वल टू बी एम, मीन्स बायसेक्ट दिस सिगमेंट ए बी। अंडरस्टँड, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा लक्षात आलं सगळ्यांना, किती सेंटीमीटरचा दिला असेल त्या पद्धतीने आपण ड्रॉ करायचा, आणि या मेथडने आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा, केला सगळ्यांनी। नेक्स्ट, ड्रॉ सिगमेंट अँड डिवाइड इट इन 3 कॉन्ग्रुएंट पार्ट्स। 3 कॉन्ग्रुएंट पार्ट्समध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे। तर सेम मी एक सिगमेंट ड्रॉ केला, अशा पद्धतीने। नेम ऑफ दिस सिगमेंट इज पी क्यू,
आता मला याचे थ्री इक्वल पार्ट्स करायचे, थ्री कॉन्ग्रुएंट पार्ट्स. तर मी फर्स्ट स्टेप काय करणार आहे, हा जो पी एन पॉइंट आहे त्या ठिकाणी मी एक ॲक्यूट अँगल ड्रॉ करणार आहे. समजा मी ॲक्यूट अँगल ड्रॉ करताना आपण कसला यूज करणार आहात, प्रोटेक्टर. प्रोटेक्टरचा हा जो असतो पॉइंट याला सेंटर ऑफ द प्रोटेक्टर असं म्हणतो, आणि ही जी लाईन आहे 0 to 180 याला आपण रेफरन्स लाईन म्हणतो. काय म्हणतो, रेफरन्स लाईन. मग पीवर मला अँगल ड्रॉ करायचा आहे वरच्या साईडला ॲक्यूट अँगल, तर मी हा सेंटर बरोबर सेंटर मी पी वर ठेवणार, आणि ही जी रेफरन्स लाईन आहे बरोबर या लाईनला मी कोइन्साइड करणार सिगमेंटला. केली कोइन्साइड बघा. आणि समजा मला 40 degrees अँगल ड्रॉ करायचा आहे, 40 degrees बघा, 0 आतील रीडिंग आहे ना बघा, 0, 10, 20, 30, 40 अशा पद्धतीने इथे हा 40 degrees येतो. सेम या साईडला पण मला 40 degrees काढायचा आहे. मी आधी घेतो बघा, इकडे क्यूवर खालच्या बाजूस घेणार मी, इथे बघा व्हर्टेक्स आपलं पॉईंट क्यूवर मी सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ठेवला, आणि ही लाईन याला कोइन्साइड केली, आणि बरोबर 40 degrees. आता 0, 10 आतील रीडिंग बघा, 0, 10, 20, 30, 40 येतं लक्षात. आणि मी रेज ड्रॉ केलेत इकडे, हा ड्रॉ केला पुन्हा एकदा, बरोबर 40 degrees आहेत का चेक करतो आहे, आहे बघा 40 degrees, इकडे पण 40 degrees. लक्षात आलं. आता आपल्याला पी क्यूचे किती थ्री कॉन्ग्रुएंट पार्ट्स करायचे आहेत, म्हणजे हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. मी पीवर हे शार्प टोक ठेवणार राऊंडरचं, आणि थ्री आर्स ड्रॉ करणार विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम इच टू इट. मग हा फर्स्ट आर ड्रॉ केला सेम डिस्टन्स घेऊन, सेकेंड, थर्ड एवढंच डिस्टन्स घेऊन मी इकडे क्यूवर ठेवणार, क्यू पॉईंटवर ठेवून फर्स्ट आर्क, सेकेंड आर्क, थर्ड आर्क, आणि याला पी वन, पी टू, पी थ्री, इकडे क्यू वन, क्यू टू, क्यू थ्री लिहिणार. आणि हा पी आणि क्यू थ्री लास्ट हे जॉईन करणार, सेम पी वन, क्यू टू, पी टू, क्यू वन, पी थ्री, क्यू जॉईन केलं. बघा 1, 2, 3 थ्री इक्वल पार्ट्स आपल्याला मिळतात जर तुम्ही मेजर केलेत, बघा सारखे आलेत. म्हणजे आपण एखादी सेगमेंट असेल तिचे थ्री कॉन्ग्रुएंट पार्ट्स, फोर कॉन्ग्रुएंट पार्ट्स आपण इझिली करू शकतो या मेथडने. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन आहे आपलं, ड्रॉ अन अँगल अँड बायसेक्ट इट. ड्रॉ अन अँगल, बायसेक्ट इट. अँगल प्रत्येकाला ड्रॉ करता येतो, राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑप्ट्यूस अँगल. तर मी ऑप्ट्यूस अँगल ड्रॉ करतो. आधी मी अशा पद्धतीने एक आर्म ड्रॉ केला. समजा मला 80 degrees अँगल ड्रॉ करायचा आहे, तर मी काय करणार, मला ए बी सी अँगल ए बी सी 80 degrees ड्रॉ करायचा आहे, अँगल ए बी सी 80 degrees. तर सेंटर ऑफ दिस प्रोटेक्टर बरोबर मी आधी बी सी रे ड्रॉ केला, बीवर ठेवणार, व्हर्टेक्स बी असणार आहे त्याच्यावर ठेवला, आणि रेफरन्स लाईनला हा रे बरोबर कोइन्साइड होतो आहे, तंतोतंत जुडतो आहे, आणि 80 degrees बघा, 0, 10 अशा पद्धतीने 80 इथे येतो आहे, दिसतो आहे 80 degrees आपण अँगल ड्रॉ केला. नेम ऑफ दिस अँगल इज अँगल ए बी सी.
ए बी सी एंगल ड्रॉ झाला. आता मला याला काय करायचं आहे, बायसेक करायचं आहे. काय करायचं आहे, बायसेक. तर बायसेक कसा करणार बघा, शार्प टोक जे आहे शार्प पॉइंट यू टेक हियर ऑन द व्हर्टेक्स अँड ड्रॉ द टू आर्स ऑन बोथ द आर्म्स. दोन्ही आमवर आपण दोन आर ड्रॉ केलेत, इक्वी डिस्टन्स, सारखं अंतर घेऊन. लक्षात येतं आहे, थोडं मी डिस्टन्स वाढवलं आणि या पहिल्या आर्कवर ठेवणार इथे इंटेरियर पार्टमध्ये अँगलच्या हा आर ड्रॉ केला. सेम डिस्टन्स असणार, बीवर मी हे लोखंडी टोक इकडे ठेवलं आहे आणि इथे आर ड्रॉ केला इंटरसेक्टिंग आर्क. नंतर पुढे मला या ठिकाणी पॉईंट मिळाला बघा, हा पॉईंट. मग या पॉईंटमधून जाणारा मी रे ड्रॉ करणार. हा पा, इफ यू मेजर या रेमुळे बघा, समजा मी इथे डी पॉईंट घेतला, दोन अँगल फॉर्म झाले, ए बी सीचे दोन अँगल तयार झालेत आणि दोन्ही अँगल कसे असणार आहेत, कॉंग्रुएंट असणार. बघा 40 degrees, बघा 0 to 40, आणि हा जरी मी मेजर केला आपण कसं असणार 0 to 40, म्हणजे हे दोन्ही अँगलचं मेजर कसं आहे, इक्वल आहे. म्हणजे या ठिकाणी अँगल ए बी सी, अँगल ए बी डी, अँगल डी बी सी, दिस इक्वल्स टू 1/2 अँगल ए बी सी असं येते. लक्षात आलं. आणि पुन्हा इथे जे मी केलं इकडे ए एम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू 1/2 ए बी, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेलं तिकडे. आता आपण ड्रॉ कॉंग्रुएंट अँगल टू द गिवन अँगल. तुम्हाला एखादा अँगल दिलेला असेल आणि त्याला कॉंग्रुएंट अँगल ड्रॉ करायचा आहे. समजा मी एक अँगल ड्रॉ केला इथे, हा अँगल ड्रॉ केला मी पी क्यू आर, पी क्यू आर. आता मला कॉंग्रुएंट अँगल ड्रॉ करायचा सेम एवढाच, विदाउट युझिंग कंपास, सॉरी विदाउट युझिंग प्रोटेक्टर, प्रोटेक्टरचा वापर न करता मला कॉंग्रुएंट अँगल ड्रॉ करायचा आहे बाय युझिंग कंपास, कंपासचा वापर करून. बघा मग, आधी मी रे, खालचा रे ड्रॉ केला आणि बाय दिस, बाय युझिंग कंपास आय टेक दिस पॉईंट ऑन द व्हर्टेक्स क्यू आणि या दोन्ही जे आर्म्स आहेत क्यू पी आणि क्यू आर याच्यावर मी असा आर ड्रॉ केला. येते लक्षात, सेम डिस्टन्स ठेवणार आणि या पॉईंटवर मी ठेवणार आणि सेम तसाच मी आर ड्रॉ करणार. इथे केला हे डिस्टन्स मी या राऊंडरमध्ये घेणार, किती बघा असं अशा पद्धतीने दिसते बघा. आणि इथे हा पॉईंट ठेवून मी असा आर ड्रॉ करणार. आणि नेक्स्ट हा जो पॉईंट मिळतो, हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्यातून जाणार मी रे ड्रॉ करणार. इफ यू मेजर द मेजर ऑफ बोथ अँगल्स, सिक्स्टी टू येते, याचं मेजर किती 62, याचं पण परफेक्ट बघा 62च येणार, 62 0 10 20 30 40 50 60 अँड 2 62. म्हणजे तुम्हाला एखादा अँगल दिला असेल त्याचा कॉंग्रुएंट अँगल तुम्ही इझिली ड्रॉ करू शकतात. अजून आता काही बेसिक कन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपण कंटिन्यू करणार. नाव द नेक्स्ट कन्स्ट्रक्शन 6, ड्रॉ लाईन, सॉरी 5, ड्रॉ लाईन परपेंडिक्युलर टू अ गिवन लाईन थ्रू अ पॉईंट ऑन द लाईन. तुम्हाला या ठिकाणी लाईन दिलेली आहे, समजा मी ही लाईन काढली इथे एल, लाईन एल, याच्यावर आपण एम पॉईंट घेतला. ड्रॉ लाईन परपेंडिक्युलर टू अ गिवन लाईन थ्रू अ पॉईंट ऑन द लाईन,
लाइनवर पॉइंट मी समजा एम घेतला आणि या एम मधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. एम मधून म्हणजे लाइनवर पॉइंट असताना परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करायचा, अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. राउंडर घेणार, शार्प एंड ऑफ दिस राउंडर कीप हियर, ठेवला मी इथे. ड्रॉ द टू आर्क्स ऑन बोथ द साइड ऑफ दिस पॉइंट एम, लेफ्ट अँड राईट. इथे बघा, लेफ्टला आणि राईटला असे मी दोन आर्क ड्रॉ केलेत, इक्वी डिस्टन्स, सारख्या अंतरात. डिस्टन्स वाढवलं मी, ह्या पहिल्या आर्कवर ठेवला शार्प एंड, वरती आणि खाली आर्क ड्रॉ केलेत, सेम डिस्टन्स ठेवून इकडच्या आर्कवर मी ठेवणार आणि इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ करणार सेम डिस्टन्स ठेवून. तर या ठिकाणी मला दोन पॉईंट मिळालेत, हा आणि हा. या दोन्ही पॉईंटमधून जाणारा मी लाईन ड्रॉ करणार. समजा एमने मी दाखवली आणि जर मी मेजर केला या ठिकाणी हा अँगल, तर हा बरोबर 90 डिग्रीचा येतो. बघा बघा, परफेक्ट 90 डिग्रीचा येतो, म्हणजेच हा 90 डिग्रीचा झाला अँगल एम पाशी. म्हणजेच इथे आपण लाईन एम परपेंडिक्युलर टू लाईन एल ड्रॉ केला. सेम आता पुढे ड्रॉ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन थ्रू अ पॉईंट नॉट ऑन द लाईन. म्हणजे मी एक लाईन ड्रॉ केली, एल, आणि पॉईंट असा घेतला की तो लाईनवर नाही, वरच्या साईडला घेतला. मग या पॉईंटमधून मला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे, तर मी काय करणार आहे, कंपॉस घेणार, सॉरी राउंडर, कंपॉस, सेम वर्ड, कंपॉस घेतो, हे टोक मी एमवर ठेवणार आणि जी लाईन आहे लाईन एलवर मी सारख्या अंतरावर दोन आर ड्रॉ करणार, वन टू. बघा अशा पद्धतीने दिसतंय, आणि परत थोडं डिस्टन्स वाढवणार, वाढवलं नाही वाढवलं तरी चालते, पण मी वाढवले थोडं, आणि या पहिल्या आर्क ठेवून खालच्या साईडला आर्क ड्रॉ करणार सेम डिस्टन्स ठेवून, इथे ठेवून दुसऱ्या आर्कवर पुन्हा इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ करणार. आणि हा जो पॉईंट मिळाला मला, हा पॉईंट आणि हा पॉईंट, या दोन्ही पॉईंटमधून जाणारी मी लाईन ड्रॉ करणार. म्हणजे एममधून हा जर अँगल मेजर केला तो परफेक्ट 90 डिग्रीचाच असणार आहे. म्हणजे जिथे काय झालं, समजा मी हिला लाईन एम घेतली, लाईन एम परपेंडिक्युलर टू लाईन एल, ही झाली बेसिक कन्स्ट्रक्शन 6. सगळ्यांनी आधी याची प्रॅक्टिस करायची. आता आपण नेक्स्ट प्रॉपर कन्स्ट्रक्शनकडे वळणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बेसिक ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स शिकलात, आता आपण चॅप्टर 4 ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, याच्यावर प्रॉपर कसं विचारलं जातं आणि कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स असतात ते आपण एकीकडनं बघणार आहोत. पेज नंबर, टेक्स्टबुक पेज नंबर 95 एक कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. बघा तुम्हाला, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल मीन्स व्हॉट, माहिती आहे कोणाला सिमिलर ट्रायंगल? शिकला तर तुम्ही फर्स्ट चॅप्टरमध्ये. वेन द करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शनल अँड द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रोंट, देन दीज ट्रायंगल्स आर कॉल्ड सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे साईड्स ह्या प्रपोर्शनलमध्ये असतात, म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचा जो रेशो असतो तो इक्वल असतो. फॉर एक्झाम्पल, समजा मी इथे ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल ए डॅश बी सी डॅश असं जर घेतलं, तर ए बी अपॉन ए डॅश बी
इज इक्वल टू बी सी अपॉन बी सी डैश इज इक्वल टू ए सी अपॉन ए डैश सी डैश असं लिहिणार. म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शनल. अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल ए, अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डॅश. म्हणजे जर सिमिलर ट्रँगल असताना या दोन कंडिशन तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजेत. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शनल अँड द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नाव आय टेक अ सम हियर. कन्स्ट्रक्ट ट्रँगल ए डॅश बी सी डॅश सिमिलर टू ट्रँगल ए बी सी सच दॅट ए बी इज टू ए डॅश बी इज इक्वल टू 5:7. सोल्यूशन ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल ए डॅश बी सी डॅश ए बी अपॉन ए डॅश बी इज इक्वल टू 5:7. आता इथे ए बी अपॉन ए डॅश बी इज इक्वल टू 5:7. ए बी करस्पॉन्ड टू 5, ए डॅश बी करस्पॉन्ड टू 7 असं येते. म्हणजे इथे जर आपण लक्षात घेतलं हा जो 7 आहे 7 डिनोमिनेटर हा कसा आहे ग्रेटर आहे न्युमिनेटरपेक्षा. म्हणजे हा 7 करस्पॉन्ड टू ए डॅश बी ट्रँग साईडसाठी. म्हणजे ए डॅश बी साईड असलेला ट्रँगल कुठला हा ए डॅश बी हा 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 ट्रँगल कसा असणार आहे ग्रेटर असणार कोणापेक्षा ए बी सी ट्रँगलपेक्षा. म्हणजे तुमच्या लक्षात या रेशोवरून तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. एम सी क्यूमध्ये विचारलं जाऊ शकतं की विच ट्रँगल इज ग्रेटर अँड विच स्मॉलर. म्हणजे रेशोवरून न्युमिरेटर डिनोमिनेटर बघायचा. आता इथे डिनोमिनेटर ग्रेटर आहे मग करस्पॉन्डिंग ए डॅश बी, ए डॅश बी करस्पॉन्डिंग 7 ग्रेटर आहे. म्हणजे ए डॅश बी साईड असलेला ट्रँगल हा ग्रेटर असणार, हा ग्रेटर ट्रँगल असणार आणि हा ए बी सी काय असणार आहे स्मॉलर ट्रँगल असणार आहे. क्लिअर? मग आपण प्रत्यक्षात ड्रॉ करूया. मी ट्रँगल ए बी सी ड्रॉ करतो डायरेक्ट. ट्रँगल ए बी सी, आता ट्रँगल ए बी सी हा स्मॉलर ट्रँगल आहे. इथे ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल ए डॅश बी सी डॅश. बी कॉमन व्हर्टेक्स दिलेला आहे. बी काय कॉमन व्हर्टेक्स. म्हणून मी ड्रॉ करताना लक्षात घ्या या पद्धतीने ए बी सी ट्रँगल ड्रॉ करतो आहे. ए बी सी लक्षात येतं सगळ्यांना. आता हा बी कॉमन व्हर्टेक्स आहे म्हणजे हा स्मॉलर ट्रँगल झाला. आता बिगर ट्रँगल कुठला आहे ए डॅश बी सी डॅश. म्हणजेच आपल्याला पुढे जो येणार आहे हा पुढे एक्सटेंड करणार आपण. मग इकडे ए डॅश सी डॅश असं येणार. म्हणजेच ए डॅश बी सी डॅश असा ट्रँगल फॉर्म होणार. आपण प्रत्यक्षात ड्रॉ करूया. मी ट्रँगल ए बी सी ड्रॉ केला आहे. आता मला या ट्रँगलला ए डॅश ट्रँगल ए डॅश बी सी डॅश ट्रँगल सिमिलर ड्रॉ करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे, इझी मेथड आहे. काय करायचं, हा जो व्हर्टेक्स आहे बी यापाशी एक ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचा. असा रे ड्रॉ केला मी. प्रॉपर मेजरमेंट ॲक्युरेसी जर तुमच्यात असेल तर इथे तुम्हाला आरामात मार्क्स मिळणार आहेत. हे पहा, मी या पद्धतीने रे ड्रॉ केला. रेशोमध्ये 5:7 असा रेशो दिलेला आहे. 7 हायेस्ट आहे. मग मी हायेस्ट म्हणजे 7 कॉन्ग्रुएंट आर ड्रॉ करणार. बीवर हा एन ठेवणार आणि 7 आर ड्रॉ करणार. बघा इथून बघा 1 कॉन्ग्रुएंट सारख्या अंतरावर बघा सेम डिस्टन्सवर 1, 2, 3, 4, 5, 6. आता इथे बघा माझा अंदाज चुकला. फिगर मी जरा डिस्टन्स कमी घेतो. लक्षात घ्या मुद्दाहून मी दाखवलं आहे. काही वेळेस काय होते आपण ड्रॉ करताना इथे माझे पूर्ण 7 ने आले मी थोडा डिस्टन्स कमी करतो. म्हणजे आपण अंदाज घेऊन आपण त्या ठिकाणी आर ड्रॉ करायचे. मी जरा स्मॉल आर घेतो म्हणजे डिस्टन्स
कमी घेतो आर्क मध्ये, म्हणजे मला 7 आर्क बरोबर ड्रॉ करता येतील, कमी घेतलंय मी बघा इथे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे हा रे तुम्ही जास्तीत जास्त मोठा काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलं? आता याला मी B1 B2 B3 B4 B5 B6 B7 या पॉईंट्सचं नाव दिलं. लक्षात आलं? आता AB हा 5, AB किती आहे? 5. मग मी B5 या पॉईंटपाशी B5 आणि C हा जॉईन करणार. बघा, जोडला. लक्षात येतं? आता ही BA साईड मी एक्सटेंड करणार, सेम BCसुद्धा मी एक्सटेंड करणार. केलं? नेक्स्ट स्टेप. आता हे झाल्यानंतर हा जो अँगल फॉर्मचा बघा, CB5B, याला कॉंग्रोंट अँगल मी B7 पाशी ड्रॉ करणार. तुम्ही कॉंग्रोंट अँगल कसा ड्रॉ करायचा शिकलात बघा. B5 हे अतिशय महत्त्वाचं आहे. B5 या पॉईंटपाशी CB5B ला मी कॉंग्रोंट अँगल ड्रॉ करणार B7च्या ठिकाणी. घेतला मी राऊंडर, B5 वर ठेवला आहे, आणि B5B या दोघांवर मी असा आर ड्रॉ करणार. बघा, केला. सेम डिस्टन्स ठेवणार, B7वर ठेवणार. बघा, B7वर ठेवला आहे, बघा ठेवा. आणि पुन्हा इथून अशा पद्धतीने आर ड्रॉ केला. आधी काय केलं? B5वर ठेवला, आर ड्रॉ केला, नंतर B7वर ठेवला, आर ड्रॉ केला. आता हे डिस्टन्स बघा, हे दोन्ही आर्कमधलं डिस्टन्स मी घेणार, दोन्ही साईडमधलं डिस्टन्स राऊंडरमध्ये घेतलं, आणि या इथे जे कट केलं गेलं हा आर्क, इथे आणि इकडे असा आर ड्रॉ करणार. आणि पुढे मला हा पॉईंट मिळाला, हा पॉईंट आणि B7 याच्यातून लाईन ड्रॉ केली. तुमच्या लक्षात आलं असेल बघा, हा सिगमेंट आणि ही सिगमेंट पॅरलल दिसते, म्हणजे हे कॉंग्रोंट अँगल झालेत, हे अँगल काय झालेत? कॉंग्रोंट. हे ही ट्रान्सवर्सल घेतली, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रोंट, मीन्स दीज टू सिगमेंट्स ऑल्सो कॉंग्रोंट. लक्षात आलं? आता मी हा ABC घेतला, म्हणजे मला इथे हा C' मिळाला. काय मिळाला? C' मला A' मिळवायचं आहे. इथे जी मेथड केली सेम इथे सेम करायची, ACB कॉंग्रोंट अँगल A'C'B ड्रॉ करायचं, सेम मेथड. मग करूया, बोला भाऊ. आधी काय करणार? राऊंडर घेणार, कुठे ठेवणार? C वर ठेवणार. ठेवला आणि या दोन्ही साईड्सवर मी असा आर ड्रॉ करणार. केलं? सेम डिस्टन्स ठेवणार, C' ठेवणार, आणि खालून अशा पद्धतीने हा एक आर ड्रॉ केला. आणि हे डिस्टन्स मी राऊंडरमध्ये घेतलं, हे घेतलं. नेक्स्ट स्टेप हा जो पॉईंट आहे आणि C' याच्यातून जाणारा सिगमेंट ड्रॉ करणार. हा झाला A' म्हणणार, म्हणजेच ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल A'B C' ह्या ट्रँगल आपला फॉर्म झाला. अतिशय सोपं आहे, सेम एक्झाम्पल घेतलं आहे मी. हे एक्झाम्पलमध्ये बघा, कन्स्ट्रक्ट ट्रँगल A'B C' सिमिलर टू ट्रँगल ABC सच दॅट AB इज टू A'B इज इक्वल टू 7:5.
मी हा रेशो चेंज केला बघा, इथे इथे 5:7 होता, इथे 7:5, म्हणजे मला सांगा बरं कुठला ट्रायंगल ग्रेटर झाला, सांगेन कोण, ए बी इज टू ए डॅश बी इज इक्वल टू 7:5 या रेशोवरून कुठला ट्रायंगल ग्रेटर झाला, 7 न्यूमिरेटर मीन्स ए बी अपॉन ए डॅश बी इज इक्वल टू 7/5, ए बी करस्पॉन्ड्स टू 7, दिस इज अ ग्रेटर मीन्स ट्रायंगल ए बी सी इज अ ग्रेटर ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी इज अ ग्रेटर ट्रायंगल. इझिली असं ड्रॉ करूया आपण, ए बी सी ट्रायंगल ड्रॉ करणार, तो ग्रेटर ट्रायंगल असणार आहे. केला मी, ए बी सी येते लक्षात, आणि या ठिकाणी मी पुन्हा असा रे ड्रॉ करतो. ओके, अकॉर्डिंग टू रेशो 7/5, 7 यू ड्रॉ द 7 आर्क्स विच आर इक्विडिस्टन्स टू इच अदर ऑन दिस रे. वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन, नेम बी वन बी टू बी थ्री बी फोर बी फाय बी सिक्स बी सेवन, येतं लक्षात. आता मला सांगा, या एक्झाम्पलमध्ये ए बी सी हा स्मॉलर होता आणि ए डॅश बी सी डॅश हा ग्रेटर होता, बरोबर ना. मग आपण 7 पार्ट केले, तिथे पण 7 पार्ट केले, सायमल्टेनियस लक्षात घ्या. इथे हा ट्रँगल ड्रॉ केला, स्मॉलर आहे, मग मी बी फायपासून हा जॉईन केला, या अँगलला हा अँगल कॉंग्रोन ड्रॉ केला, सेम मेथड वरती केली. इथे मात्र बघा, आता ट्रँगल ए बी सी ग्रेटर आहे, म्हणजेच मी बी सेवन आणि सी हा जॉईन करणार. केला. आता येणारा ट्रँगल ए डॅश बी सी डॅश हा आत असेल का बाहेर, आत असणार, म्हणजे इथे ए डॅश सी डॅश ही आपली, ए डॅश इथे येणार आणि सी डॅश इथे येणार. मग तो कसं करणार आपण बघा, हा जो अँगल ड्रॉ केला आपण, हा जो अँगल मिळतो सी बी सेवन बी, याला कॉंग्रोड अँगल आपण बी फायवर ड्रॉ, बी फायवर का, ए डॅश बी करस्पॉन्स टू फाय येतो की नाही, मग मी बी फायवर करणार आहे. सेम इथे आत केला, हा अँगल होता, आपण हा ड्रॉ केला, इथे बाहेरचा दिलेला आहे, आतील ड्रॉ करायचा, म्हणजे ह्या अँगलला मला असा कॉंग्रोंट अँगल ड्रॉ करायचा आहे. मग कसं करणार, सेम मेथड बी सेवनवर ठेवणार, दिसते सगळ्यांना, नीट लक्षात घ्या, राऊंडर ठेवला, हा पा आर ड्रॉ केला, आता कुठे ठेवणार, बी फायवर ठेवणार, दिसतोय, हा ड्रॉ केला, हे डिस्टन्स मेजर करणार, राऊंडरमध्ये डिस्टन्स घेतलं, सेम इथे ठेवणार, आर ड्रॉ केला, मला या ठिकाणी हा पॉईंट मिळाला, मग बी फाय आणि हा पॉईंट बघा पॅरलल येते, हे कॉंग्रोन अँगल, म्हणजे या सिगमेंट काय झालं, पॅरलल. सेम मेथड वरती पण ए सी बीला आपण, म्हणजे हा सी पॉईंट मिळाला मला, सी डॅश मिळाला, काय मिळालं, सी डॅश, मग ए डॅश सी डॅश बी अँगल ड्रॉ करायचा आहे, एवढाच अँगल ए सी बी एवढा. मग मी काय करणार, सेम मेथड सीवर कंपोजचं टोक ठेवणार, आर ड्रॉ केला,
सेम डिस्टन्स आता सी डॅशवर ठेवणार, खालून वरती असा ड्रॉ केला, या आर्कमधलं मी डिस्टन्स घेतलं राऊंडरमध्ये बघा दिसते, सेम इथे ठेवणार, लक्षात आलं? आता हा पॉइंट आणि सी डॅश म्हणजे हा मला ए डॅश मिळाला, लक्षात आलं? म्हणजे ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल ए डॅश बी सी डॅश फॉर्म, दोन्ही सम्स कंपेरेटिव्ह लक्षात ठेवा, इझी आहे.